वेळ काळ काहीच बघितली नाही थोरल्या मातोश्रीने. काढला विषय युवराजपदाचा आणि तेही महाराजांकडे. महाराजांपुढे प्रश्न उभा आहे की आपलं लेखरू कसं वाचवायचं आणि इथे काय बोलावं. कधी एकदा शंभूराजांना भेटतोय असं झालंय आम्हाला. कंठाशी प्राण आलेत आमच्या आणि इथे इथे पदाचं पडलंय. आम्हालाही काहीच सुचत नाहीये आणि थोरा मोठ्यांनी असं बोलावं म्हणजे. बोलू द्या, तुम्ही नका ऐकू. मातोश्री, युवराजांना त्या दिलेरखानाच्या दावणीला बांधून घ्यायचं असतं ना, तर त्या बहादूर खानावर तलवारीचा वारच केला नसता त्यांनी. हो, कारण हेतू साफ आहे त्यांचा. आता फक्त शंभूराजांनी वेग वाढवायला पाहिजे. हो ना, आम्हालाही तेच वाटतंय. जेवढ्या लवकर ते गडावर येतील तेवढं बरं. मातोश्री, युवराजांनी गडावर यावं पण ते यश घेऊनच, मगच गडावरची तोंड गप्प होतील. अगदी मनातलं बोललात आमच्या, तसा निरोप पाठवा. जी मातोश्री, तुमचा निरोप पाठवतो आम्ही. पाठवा आणि म्हणावा आमचा आशीर्वाद आहे. आता फक्त काही करा. पूर्ण एपिसोड पहा झी फाईव्ह वर. पता नहीं मैं कौन हूँ. बहादुर खान साहब है अंदर? जी हुजूर, लेकिन दरवाजा बंद है. उनसे कहो हम मिलना चाहते हैं. हुजूर माफी. हुजूर, हुजूर माफी. बचाओ, अल्लाह के लिए कोई बचाओ, 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 अल्लाह के लिए कोई बचाओ. हम सब, ये सब क्या है? अपने मुलाजिमों को इस तरह पीटता है? सुबह से ही पांचवा मुलाजिम है आपका. इस सारे फसाद की जड़ तुम हो दिलेर खान, तुम. क्या कह रहे हैं खान साहब? आपके अजीज शंभू राजे. खान साहब, उन्होंने जो हमें जिल्लत दी, हमारी बेइज्जती की, हमारी पगड़ी उछाली, तलवार की नोक हमारे गर्दन पे रखी, और आप चुप. खान साहब, हमारी बात तो सुनिए. अब क्या सुनने और देखने जैसा रह गया है? अरे, कोई काफर हमसे जब माफी मांगता था तो हम उसे माफ नहीं करते थे, और उस काफर औरत की हमने हाथ जोड़ के माफी मांगी. इस बहादुरगढ़ में कोई घंटा बजाता था तो कोड़े मार मार के उसका बुरा हाल कर देते थे हम. उस काफर ने हमसे घंटा बजवाया, एक बार, दो बार, तीन बार. और तुम चुपचाप खड़े थे तमाशा देखते हुए. तब कहां गई थी तुम्हारी शमशेर? या कहीं ऐसा तो नहीं कि उस काफर से मिलकर बागी तो नहीं बन गए तुम? खामोश. बहादुर खान साहब, आपका दर्द हम समझते हैं, लेकिन आपको दूसरे के मजहब में टांग अड़ाने की क्या जरूरत थी? हमने आपको समझाया था कि शंभू राजे गुस्सैल किस्म का इंसान है. जाने दीजिए खान साहब, गुस्सा थूक दीजिए. बस दिलेर खान, बस. हमारे सब्र का इम्तिहान मत लो. हमारे रगों में मुगलिया सल्तनत के वफादारी का खून बहता है. ना हम धोखेबाज हैं, ना हम किसी काफिर के खिदमतगार. तो क्या हम काफिर के खिदमतगार हैं? हम धोखेबाज हैं? ये सवाल खुद से पूछ लो, जवाब मिल जाएगा. बहादुर खान, जुबान संभाल कर बात करो, वरना. वरना क्या करोगे? जहर की शीशी बदल दोगे? अरे, उसी दावत में उस काफिर का काम तमाम हो जाता था, खेल खत्म हो जाता था. लेकिन होश की दवा करो खान साहब, जहर मिलाना इतना आसान नहीं. हम समझ गए. अब उस काफर युवराज की और आपकी आपकी फरियाद करेंगे हम. खान साहब, बादशाह सलामत नहीं बख्शेंगे,
ना तुम्हारे अजीज दोस्त संभा को और ना तुमको देखते रहना, जवाब देना होगा तुम्हें बादशाह सलामत को। देव प्रसन्न है पण दाभाऱ्यात गडबड आहे, आई करा। अक्का साहेब, रायगडावरचं वातावरण गढूळ झालंय। ते तर होणारच, तुमच्या माघारी तिथे राजकारण गतिमान झालं असणार। म्हणूनच आम्हाला वाटतं की आपल्यालाही वेग वाढवायला हवा। वेग तर परवाच वाढला, जेव्हा तुम्ही त्या बहादूर खानास तलवार लावली, तेव्हा समस्त मराठी सरदारांच्या मनाच्या तळात खाली बसलेली अस्मिता ढवळून निघाली। रायगडावर मात्र आमच्या विरोधात खलबतं सुरूच आहेत। आम्ही मोगल धार्जिणे आहोत, आम्ही मोगलांना जाऊन मिळालो, आम्हाला विवेक नाही, आम्ही ऊढ आहोत। नुसता भडीमार सुरू आहे। थोडे दिवस हे चालणार, पण एकदा का तुमचा उद्देश सफल झाला की सगळ्यांचीच बोलती बंद होईल, हे सुद्धा तेवढंच खरं आहे। हिरांमार्फत आम्हाला येसुबाईंचे सांकेतिक संदेश मिळत आहेत। कोणते संदेश? देव प्रसन्न आहे पण गाभाऱ्यात गडबड आहे, दूध लवकर तापवा नाहीतर नासेल। याचाच अर्थ रायगडावर सगळं काही सुरळीत नाही। आमचे स्वराज्यात परतण्याचे मार्ग बंद करण्याचे प्रयत्न जोरात सुरू आहे। त्यात आम्ही त्या बहादूर खानाला डिवचलंय, त्यामुळे तो आज ना उद्या फणा काढणारच। आणि दिलेर खान? त्याने तर फणा काढलेलाच, फक्त तो आपल्याला दिसत नाही। अक्का साहेब, दिलेर खानानं आपल्यावर धरलेली सावली शेषाची नाही, नाशाची आहे। दादासाहेब? अक्का साहेब, आम्ही त्या औरंगजेबालाही जवळून पाहिलंय। जेव्हा त्याचे हजारो सरदार तलवारी भाल्यांच्या जोरावर रणांगणात युद्ध करत असतात ना, तेव्हा हा औरंगजेब साध्या गवताच्या चटईवर बसून राजकारण खेळत असतो। त्याला पक्क ठाऊक असत कुठलं प्याद केव्हा कधी हलवायचं, कुणाला केव्हा जेरबंद करायचं। दादासाहेब, त्यामुळेच दोन्ही बाजूने कचाट्यात सापडण्या अगोदर आपल्याला वेगानं आपलं ध्येय गाठणं गरजेचं आहे। बादशाह की नजर में ये गलत है और इसके लिए जिम्मेदार कौन है, इसकी जानकारी आपको हमें देनी है। दिलेर खान को हमारा हुक्म है कि उस संभा से दक्खन का मूल जीतने की कोशिश की जाए। इस हुक्म की तोहिन हुई तो बुरे से बुरे अंजाम की सजा दी जाएगी। हुजूर, आप खुश हो रहे हैं? बादशाह सलामत के इस खलीते से तो लगता है कि बादशाह आपसे साफ साफ नाराज हैं, और आप है कि डरने के बजाय खुश हो रहे हैं। मुल्ला अहमद, ये सब ऊपर वाले की मेहरबानी है। मतलब? ये हुक्म हमारी राह तय करेगा। राजपाट को समझो मुल्ला अहमद, वहां बैठे बैठे बादशाह सलामत को इस बात का एहसास हो गया कि उनका दूध शरीक भाई बहादुर खान जुबान चलाना जानता है, तलवार चलाना नहीं। अपने बाप से बगावत करके आया हुआ कल का छोकरा यहाँ बहादुरगढ़ में बहादुर खान को मात देता है। बिल्कुल, इसका मतलब है कि दिलेर खान, सिर्फ और सिर्फ दिलेर खान ही शंभू राजे को अपने बस में कर सकता है। सही फरमाया आपने, बिल्कुल। ये तो कुछ भी नहीं मुल्ला अहमद, तुम देखते रहना। बादशाह सलामत ने वो काम किया है जो हम कभी भी नहीं कर सकते थे। एक तो शंभू राजे को उसकी औकात याद दिला दी बादशाह ने, और दूसरा उसी के आदमियों के खिलाफ उसको खड़ा कर दिया। बिल्कुल बिल्कुल मुल्ला अहमद, हम नहीं कह सकते थे कि जाओ अपने बाप के खिलाफ लड़ो। लेकिन अब उसे कहा गया है कि जाओ लड़ो, अब उसे लड़ना ही पड़ेगा। अब हमारी ढाल होगा संभाजी और निशाना होगा स्वराज्य। अब शिवाजी राजे के खिलाफ जंग छेड़ेगा संभाजी। राणी साहब, आम्ही येतो, सदरेवर आहोत। महाराज,
एक विनंती आहे। बोला। आपण सदरेवर जात आहात तर बाळराजेंनाही सोबत न्या। बाळराजेंना राणी साहेब हो इतकी काय घाई आहे? बाळराजेंना सदरेवर न्यायला अजून पुष्कळ वेळ आहे। पण आम्हाला वाटत हीच योग्य वेळ आहे। सोयरा राणी साहेब, युवराज पदाचा मोह आता तरी टाळावा। महाराज, आम्ही मोहाबद्दल नाही हक्काबद्दल बोलतो आहोत। पण तुमचा हा हक्क मोहाच्याच पायावर उभा आहे। मोहाच्या पायावर काय उभा? इतरांचं आम्हाला माहिती नाही, पण आपलं स्वराज्य मात्र नक्कीच नाही। महाराज, आजवर तलवार आपल्या हातात असायची, आता बोलण्यातही आले। आणि सर, एक लक्षात घ्या, आम्ही सगळ्या गोष्टी नीट करू। शंभूराजे मोगलाईत गेले त्याचा काढणाऱ्यांनी वाटेल तो अर्थ काढू द्या, पण तुम्ही तरी कोणताही अर्थ काढू नका। कारण राजकारणात जे दिसत तसं नसतं, आणि जसं नसतं तसं दिसतं। हे खूणगाठ मनाशी पक्की बांधून ठेवा। महाराज, खूणगाठी बांधाव्यात तरी किती? मग थोडं थांबावा। थांबावं तरी कुठवर? शंभूराजेंनी स्वराज्यावर चालून येईपर्यंत मर्यादेत बोला। असं काहीही होणार नाही, आणि जर असं झालं तर आम्ही बघू काय करायचं ते। ये देखिए शंभू राजे, कैसी कैसी बातें सुनाई है बादशाह सलामत ने हमें। हम उनकी नाराजगी बर्दाश्त नहीं कर सकते, और इसके जिम्मेदार हैं आप। अगर आप अपने गुस्से को काबू कर लेते तो आज की नौबत नहीं आती। म्हणूनच आम्ही ठरवलंय खान साहब, आता बहादुरगडात राहायचं नाही। ये क्या कह रहे हैं आप जी? दिल नहीं लगता हमारा, आणि तसंही आमच्या सलामती विषयी शंका आहे आमच्या मनात। बहादुर खान खुद आपकी बहादुरी से परेशान है, हम परेशान हैं, और आप अपनी सलामती की बात कर रहे हैं। खान साहब, आमची तातडीने शहजाद्याशी भेट करवून द्या, तुम्ही तसा वादा केला होता। हम भी यही चाहते हैं युवराज, लेकिन इस वक्त हालात बदल चुके हैं। हालात बदल चुके हैं? बहादुर खान ने आपके खिलाफ बादशाह सलामत से फरियाद की है, खलीता भेजा है। बादशाह सलामत खफा है। खफा है, इसलिए शहजादे से मिलना मुमकिन नहीं। याचा अर्थ शहजाद्याच्या भेटीसाठी तुमचा नकार आहे तर? एक काम हो सकता है युवराज, आपने मुगलों पर तलवार उठाई ना, अब मुगलों के लिए तलवार उठाइए। आम्ही मुगलांसाठी तलवार हाती धरावी? आप मनसबदार तो हैं ही, एक मुहिम कीजिए, कोई इलाका कोई किला जीतकर मुगल सल्तनत को दे दे तो आगे की बातें आसान हो सकती है। सोच में पड़ गई युवराज, सोचिए मत, तलवार उठाइए। मुल्क जीतेंगे, हम आपके साथ रहेंगे, और फिर बादशाह को भी लगेगा कि दोस्ती निभा रहा है। शहजादे को हम लिख भेजेंगे, आपसे मुलाकात के लिए इजाजत मांगेंगे उनसे। खान साहब, हमारा विचार करायला उभी हवाय। निरोप आहे, युवराज अडचणीत असल्याची शक्यता आहे। काय हो आबासाहेब? युवराजाने त्या बहादूर खानास तलवार लावली, दिलेर खान सुद्धा नाराज झालाय, त्यामुळे कदाचित तो
युवराजांना मोहिमेवर पाठवण्याची शक्यता आहे. सुन भाई, आम्हाला जुन्या गोष्टी उगायत बसायच्या नाही आहेत. परंतु आपास काहीही बोलू नका. मिर्झा राजाशी तह केला तेव्हा आम्ही काय केलं होतं? मोगलांचं सैन्य घेऊन आदिलशाहीवर तुटून पडलो होतो. त्यालाच म्हणतात पाहुण्याच्या काठीनं साप मारायचा. तुम्ही लहान होता तेव्हा, पण राणी साहेब तर तेव्हा होत्या. त्यांनी हे सगळं मिर्झाचं राजकारण अगदी जवळून पाहिलंय. काय राणी साहेब, आता त्याच तुम्हाला सांगतील. साप कोण आणि पाहुणा कोण? पाहुणा म्हणजे मिर्झा दिलेर खान आणि साप म्हणजे आदिलशाही मुलुख. तो आम्ही मारला. आदिलशाही मुलुख आम्ही मारला. मिर्झा बरोबरच्या तहाची कागदपत्र नीट वाचा, त्याचा चांगला अभ्यास करा. आणि हो, राजाराम राजेंनाही कागदपत्र दाखवा. हो, युवराजांनाही बरोबर असू द्या. सुनबाई, आलं लक्षात? हो आबासाहेब, येतो आम्ही. बोला राणी साहेब, काय येणं केलं? आम्ही काय येणं केलं? आठवलं की सांगा. मिर्झा राजाशी पुरंदरचा तह झाल्यानंतर आबासाहेबांनी मुघल फौजेचं नेतृत्व केलं होतं, आदिलशाहीवर चाल केली होती, आणि तब्बल 14,000 मुघल फौज मरणाच्या दारात नेऊन ठेवली होती. तेच करणार आम्ही. एवढं सोपं वाटतंय तुम्हाला? सोपं होईल अक्का साहेब, कारण आतापर्यंत आम्ही जसं जसं ठरवलंय तसं तसं दान पडत चाललंय. पण दादासाहेब, तुम्ही दोस्त म्हणून मिठी मारली आहे ती प्रत्यक्षात मगर आहे, मोगली मगर. आणि ती मगर दलदलीत तुम्हाला वाटेल तिकडे घेऊन जात आहे असं वाटतंय आम्हाला. अक्का साहेब, तशी थोडी जरी शंका आली ना तर मगरीच्या माथ्यावरच्या चुंबळीवर घाव घालू आम्ही. चुंबळ ही मगरीची नाजूक जागा असते, प्राणभयानं तडफडेल ती. दादासाहेब, तुमच्या सामर्थ्याबद्दल आम्हाला किंचितही शंका नाही, पण एखाद्या डावपेचा त्या दिलेर खानाची सरशी होऊ नये. दिलेर खान म्हणजे धूर्त माणूस. म्हणजे? दादासाहेब, तुम्ही मराठी सरदारांना फोडत आहात, त्यांना आपल्या स्वराज्याच्या बाजूला आणत आहात. पण उद्या जर तुम्ही मोगलांच्या बाजूने लढू लागला की तो दिलेर खान स्वतः सगळ्यांना सांगेल, बघा मतलबासाठी औरंगजेबाच्या विरोधात बोलतात, आणि फायद्याची गोष्ट आली की औरंगजेबासाठीच लढतात. मग तेव्हा सोयीस्कररित्या स्वराज्य विसरतात. अक्का साहेब, आम्ही काय करणार आहोत ते आताच सांगू शकत नाही. तुम्ही फक्त बघत राहा. आबासाहेबांचा गनिमी कावा आमच्यात लोणच्या सारखा मुरलेला आहे. याच गनिमी काव्याच्या जोरावर आम्ही त्या दिलेर खानाची ससे उलपट करू. मग आम्ही निर्धास्त राहतो. फक्त एकच गोष्ट, तुमच्यामुळे स्वराज्याला कोणतीही तोशीस लागणार नाही एवढं जपावं. अक्का साहेब, जोपर्यंत या देहात श्वास आहे तोपर्यंत स्वराज्या विरोधात तलवार उचलली जाणार नाही. दादासाहेब, आपल्या आबासाहेबांनी तासलेल्या सह्याद्रीच्या काळ्या पत्थरावर चुकीचा मजकूर कोरायचा नाही आम्हाला. आमचा मजकूर एकच, शूर आबांचा शूर छावा. महाराज, समधी फाशी उलटी पडायला लागली ती बघा. तो दिलेर खान वरवर जरी दाखवत नसला तर आत्म लय चिडलेला आहे. पण त्याचा कावा हा शंभुराजांना समजण्यासारखाच आहे.
त्याच्या दोस्तीच्या कांगाव्या मोहर त्याचा कावा युवराजांच्या लक्षात येईल का नाही माहिती नाही. आणि बहादूर खान? बहादूर खान त्यानं तर लय हाय खाल्ली आणि तिथं असलेले मराठी सरदार बी लय खुश झाले कि कुणीतरी बहादूर गडात घुसून बहादूर खानाचीच पगडी उडवली म्हणून. पण काय की औरंगजेब लय लाले लाल झालाय. आपल्या दूध भावावर शंभूराजे तलवार उगारतो हे ऐकून तू लय चिडलाय महाराज. चिडणारच. त्यानं तातडीनं बहादूर गडाकडे खानिता पाठवलाय. मजकूर माहिती नाही महाराज. काय मजकूर असेल? काय हुकूम करेल औरंगजेब? मी आपली माणसं पेरलेत तिथं पण त्या खलित्यातला मजकूर अजून काय फुटला नाही. महाराज सोनबाई शत्रूच्या मनात काय चाललंय याचाही अंदाज एक वेळ बांधता येईल पण सैतानाच्या डोक्यात काय शिस्त आहे त्याचा अंदाज बांधणं मात्र महाकठीण. युवराजांना धोका निर्माण होणार पाहिजे. शंभूराजांना एक गुप्त खलिता पाठवावा. जी. तो बहादूर खान मूर्ख आहे. त्याला आम्ही अगोदरच बेळगावचा शहाणा बनवलाय. शंभूराजांना खरा धोका आहे तो दिलेर खानापासून. त्यानं म्हणावं सावध असा. जी महाराज. रायप्पा. जी. आम्ही पांढऱ्यांच्या आईंना भेटून येतो. चला मी बी येतो बरोबर. तू वय तुम्ही मोरत चला मी हाय मागो मग. नको इथे जवळच तर जायचं आहे. पांढरे सरदाराचं घर लांब कुठे? लांब आणि जवळ गनिमांच्या गाड्यात दोन्ही बी सारखं. चला. नको रायप्पा. अहो एक वेळ खाय देऊ नका पण बरोबर यायला नाही म्हणू नका. धन्यास्नी समजलं तर लय बोल हंतील. आम्ही सांगतो त्यांना तू दादासाहेबांवरच लक्ष ठेव. अहो पण रायप्पा कट्यार आणि खंजीर दोन्ही आहेत बरोबर आणि इथून पुढे गेलं की मराठी सरदारांची घरं लागतात. नको काळजी कर येतो. कौन हो तुम? हम राबिया है हुजूर. हमारा पीछा क्यों कर रही हो? नहीं राजकुमारी हम आपका पीछा नहीं कर रहे. दिलेर खान साहब ने हमें आपकी हिफाजत के लिए रखा है. हम आपके बांदी है हुजूर. हमें ना तो तुम्हारी हिफाजत की जरूरत है और ना ही तुम्हारी. निकलो. खान साहब गुस्सा हो जाएंगे हुजूर. हम बात करेंगे उनसे. हुजूर अब कोई फायदा नहीं. अब हम हमेशा आपके साथ रहेंगे. गडावरचं वातावरण सध्या निर्माण झालेली परिस्थिती ही अत्यंत गंभीर आहे. त्याची पुरेपूर कल्पना आहे आम्हास. कल्पना आहे पण हवं तेवढं लक्ष ठेवताय असं मात्र आम्हाला जाणवत नाही. महाराणी साहेब माफी असावी परंतु गडावर अनोळखी लोकांचा वावर होत आहे असं आढळून आलंय आम्हाला. अनोळखी माणसं? नाही नाही महाराणी साहेब आपली काहीतरी गफलत तर होत नाही ना? गफलत आमची नाही आपली होती. आम्ही योग्य तेच बोलतो हे ठाऊक आहेच आपल्याला. हो म्हणजे गडावर अनोळखी माणसं येतात
राजरोजपणे कुलमुक्त्यारांना भेटतात. कुलमुक्त्यारांच्या सदरेवर खलबत सुरू असतात. महाराणी साहेब, कुलमुक्त्यारांकडे लोक येतच असतात, आपण त्यांना अडवू शकत नाही. निदान लक्ष तर ठेवू शकता? हो, लक्ष ठेवू शकतो, परंतु याच्या मागचा उद्देश आम्हाला शंका आहे की बहादूर गडावरची माहिती ही युवराजनींना मिळत असते आणि गडावरच्या खबरा या बहादूर गडापर्यंत पोहोचत असतात. मेतकूट जमू लागलंय. मेतकूट? बापरे, त्यांचं मेतकूट म्हणजे आपल्यासाठी कालाकूट. कालाकूट आत्ता बरोबर बोलताय आणि हेच थांबायला हवं. त्या कालाकूट विषयामुळे आपल्या अंगाची लाही लाही होईल, नाही तर हे आपल्याला थांबवायलाच हवं. खरं सांगायचं तर ही गोष्ट आमच्या वकुबा बाहेरची आहे. पंत, हे तुम्ही बोलताय? हो, कुलमुक्त्यार आहेत त्या, त्यांचा अधिकार मोठा आहे. आम्ही सुद्धा अधिकारानं लहान नाही, महाराणी आहोत आम्ही. माफी असावी महाराणी साहेब, आता यापुढे आपण फक्त आज्ञा करावी. आज्ञा हीच की आम्हाला स्वराज्य द्रोह करणाऱ्यांची युवराजनींच्या असलेल्या संधानाचे ठोस पुरावे पाहिजे आहेत. अनाजी पंत, महाराणी साहेब खरं बोलू? आता यापुढे खरंच बोला. दरबारातली दरबारी भाषा आमच्या पुढे नकोच. महाराणी साहेब, शंभू राजांचा विषय आम्ही आमच्यासाठी आधीच बंद केलाय. म्हणजे? आमच्यासाठी आता युवराज म्हणून फक्त राजाराम राजेच. हेच आपल्या मनातलं साध्य करायचं असेल तर आम्ही सांगतो ते करा. राहुजी पंत जी, बाहेरून येणाऱ्या माणसांवर लक्ष ठेवा. आमच्या हाती ठोस पुरावा आणून द्या, म्हणजे तोच महाराजांसमोर नेऊन ठेवता येईल. जशी आपली आज्ञा. राहुजी, तुम्ही गडावरील पहारा कडेकोट करतो. यापुढे गडावर मुंगीही शिरणार नाही याची काळजी घेतो मी. दादासाहेब, अक्कासाहेब आपल्या खिलाफ काही गोष्टी नियोजनबद्ध रीतीनं करतायत. म्हणजे तुम्हाला चाहूल लागली तर? हो, आपला खबरगीर देवळातला पुजारी गायब आहे, दूध देणारा गवळी गायब आहे, त्याच्या जागी वेगळीच अनोळखी माणसं दिसायला लागली. हो, आम्ही दूधवाल्याला विचारलं तर तो म्हणाला त्याची नेमणूक दिलेर खानाने केली आहे. याचा अर्थ आपली विश्वासू माणसं दिलेर खानाच्या ताब्यात असणार. कदाचित आज आमचा सुद्धा पाठलाग करण्यात आला. तुमचा? ज्योतिजी रायपा कुठे होते? आम्ही पांढरे सरदारांच्या आईंना भेटायला गेलो होतो, तेव्हा एक बुरकाधारी बाई आमचा पाठलाग करत होती. साहेब, याचा अर्थ आपणच गाफील आहोत. आणि तो बहादूर खान काही आता गप्प बसणार नाही. दादासाहेब, आपल्याला वेगाने पावलं उचलली पाहिजे. कशी हक्का साहेब, रायगडावरून येणारे सांकेतिक संदेश आता बंद झाले, आता कठीण आहे. आम्ही असं ऐकलं आहे की खुद्द औरंगजेब नाराज झाला आहे म्हणून. ते तर होणारच होत. हे कडक आदेश त्यानेच दिले असणार. हक्का साहेब, ते आम्ही गृहित धरलेलंच होत, पण आता वेगळाच पेच उभा राहिलाय. रायगडाशी संपर्क तुटलाय, त्यामुळे इथून पुढे कोणत्या दिशेनं पावलं टाकायची ते ठरवणं अवघड झालं. पूर्ण एपिसोड पहा Z5 Prime.